जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जळगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सदरील घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले। वसंत कस्तुरे, वय वर्ष 60 असे मयत वृद्धाचे नाव असून ते जामनेर शहरातील आशा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील सैतवाल यांचे वडील होते। सदरील घटनेची नोंद जामनेर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। तसेच अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।